लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के नेरुल में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर कई जनसेवी उपक्रम चलाए गए। इंटक जिलाध्यक्ष और कांग्रेस नेता रविंद्र सावंत द्वारा आयोजित इस कार्यक्रम में महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर हार चढ़ाकर मान वंदना दी गई। वहीं सांस्कृतिक कार्यक्रम भी चले, जहां तमाम महिलाओं और प्रबुद्ध जनों को छत्रपति की प्रतिमा वितरित की गई। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई के नेरुल में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हर्षोल्लास के साथ मनाई गई। इंटक के नवी मुंबई जिला अध्यक्ष और कांग्रेस नेता रविंद्र सावंत द्वारा आयोजित इस जयंती कार्यक्रम में नागरिकों के लिए मुफ्त नेत्र जांच शिविर भी लगाया गया, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ उठाया। यहां बच्चों ने व्याख्यान और पुआड़ा भी प्रस्तुत किया। नागरिकों को छत्रपति की प्रतिमा भेंट स्वरूप देते हुए इंटक जिला अध्यक्ष रविंद्र सावंत और समाज सेविका विद्या भांडेकर ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। जयंती निमित्त आमच्या महिला वर्गांनी, काँग्रेस पक्षाच्या महिला वर्गांनी, ज्या आमच्या कार्यकर्त्या विद्याताई भांडेकर आहेत, ज्या धडाडीच्या कार्यकर्त्या, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज शिवजयंती निमित्त कार्यक्रम ठेवले, विविध कार्यक्रम होते। सकाळी त्यांनी सर्व महिला आणि लहान मुलांनी मिळून वाशीवरून ज्योत आणलेली, ज्योत आणल्यानंतर आमच्या दुसऱ्या ऑफिसला छोटी खाणी कार्यक्रम केला, नंतर नेत्रचिकित्सा शिबिर ठेवलेलं आहे, त्यानंतर लहान मुलांचे वेशभूषा आपण बघितलं की दीड वर्षाचं बाळ पण आज छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषेच्या मध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। आम्ही गेल्या 3 महिन्या 6 महिन्यापूर्वी दिवाळीच्या वेळेला आपण किल्ले स्पर्धा वगैरे ठेवले, त्यांच्या आज बक्षीस वितरण आहे। आज म्हणजे महिला ह्या उत्स्फूर्त पण आज सर्व कार्यक्रमात सहभागी झालेला। तुम्ही बघा की आज एवढ्या महिला आणि लहान मुलं एवढ्या आनंदी आहेत की असाच कार्यक्रम आमचे दरवेळेला असतात। आमचं एकच काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आहे की जनतेपर्यंत पोहोचणं, आणि आज कोविड काळातून ज्या जे कोविड काळ दुखवलेले जे कुटुंब एकदम आधार नव्हतं, त्यांना आम्ही आधार देण्याचाही प्रयत्न केलेला आहे, आणि आम्ही शिवजयंतीच्या पूर्ण सर्व नवी मुंबईतील रहिवाशांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही शिवजयंतीनिमित्त इथे महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते, लहान मुलांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक कोरोनाच्या काळामध्ये खूप महिला सगळ्या घरामध्ये बसलेल्या होत्या, आणि एक ॲक्टिव्हिटी आमची नेहमीच काही ना काहीतरी चालू असते, त्याच ॲक्टिव्हिटीला अनुसरून आज आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा एक सांस्कृतिक छोटासा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी, आणि त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद असा मिळालेला आहे। खूप छोटीशी मुलं, कुणी शिवाजी, कुणी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून इथे आलेली आहेत, खूप छान पोवाडे, खूप छान अशी माहिती वगैरे महाराजांचे आम्हाला सर्वांना इतिहास हा एक जागरूक राहिलेला आहे, त्यातनं छोट्या मुलांनाही इतिहासाची माहिती आहे, यातनं माहिती होते। तर असेच आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम घेत असतो आणि नेहमी असे घेतच राहू, यासाठी महिलांनी ॲक्टिवेट व्हावं, इतिहास आपल्याला कळावं, यामागचा एक उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।